हेलो स्टूडेंट्स, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द लास्ट पॉइंट ऑफ योर सिलेबस एज वेल एज योर चैप्टर नंबर 5, दैट इज ट्रबल शूटिंग प्रोसिजर ऑफ द गिवन सेक्शन ऑफ कलर टीवी रिसीवर। या आधी अपन 4th चैप्टर मे हा पॉइंट बघितला, तरी इथे तुम्हाला हा पॉइंट दिलेला आहे, त्याची आपण रिव्हिजन करूया। देन ट्रबल शूटिंग प्रोसिजर ऑफ अ कलर टीवी रिसीवर सिस्टम, दैट इज फर्स्ट पॉइंट काय आहे। ट्रबल शूट करताना तुमचा जो काही टीवी असणार आहे त्याच्यामध्ये कुठलं फिजिकल डॅमेज आहे का, जेणेकरून तुम्ही पहिला मेन्सला कनेक्ट करायच्या आधी ते चेक केलं पाहिजे की फिजिकल डॅमेज कोणतं आहे का। त्याच्यानंतर तुम्ही जो काही तुमचा मेन्स कॉर्ड आहे त्याचं तो कुठं डॅमेज झाला आहे का, त्याच्या थ्रू कंटिन्युअसली सप्लाय होतो आहे का तुम्हाला, हे चेक करायचं। त्याच्यानंतर काय करायचं, तुमचा जो काही टी व्ही सेट आहे त्याला ड्राय नायलॉन ब्रशनी काय करायचं, क्लीन करायचं। देन त्याच्यानंतर काय चेक करायचं की तुमचा कुठलं डेड ॲनिमल लाईक लिझार्ड, कॉकरोच किंवा रॅट असं काही तिथं डेड ॲनिमल आहे का हे चेक करायचं। देन हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमचे जे काही सिम्पटम्स आहेत फॉल्टचे ते आयडेंटिफाय करायचे, जेणेकरून तुम्हाला त्या सिम्पटम्सवरून तुमचा कुठल्या एरियामध्ये फॉल्ट आहे हे तुम्हाला काय करता येईल, आयडेंटिफाय करता येईल। म्हणजे टी व्ही रिसिवर जो आहे तो त्या टी व्ही रिसिवरच्या कुठल्या एरियामध्ये फॉल्ट आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल त्या सिम्पटम्सवरून। देन नेक्स्ट काय करणार आहे तुम्ही, जो काही इज एक्झामिन द फिजिकल फॉल्ट इन द सेक्शन, म्हणजे कुठली वायर ट्रॅक कुठला ओपन आहे का, कॉम्पोनंट कुठला ब्रोक झाला आहे का, हे तुम्ही काय करणार, चेक करणार। देन नेक्स्ट काय आहे, चेक कंडिशन ऑफ फ्यूज, फ्यूज प्रॉपर आहे का, फ्यूज काही डॅमेज झालेलं नाही आहे ना हे चेक करायचं। देन जे काही तुमचे ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत ते ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्सचा रेझिस्टन्स चेक करायचा। ओके, देन टर्न ऑन द टी व्ही अँड मेजर द वोल्टेज ऑफ करंट अक्रॉस द कॉम्पोनंट, म्हणजे तुमचा टी व्ही टर्न ऑन करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्याच्या ॲक्टिव्ह कॉम्पोनंट त्याच्या अक्रॉसचं वोल्टेज आणि करंट तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे। आणि जे काही तुमचे रिडिंग्स आहेत ते ॲक्च्युअल जे काही स्टँडर्ड व्हॅल्यूज तुमच्या मॅन्युफॅक्चरनी दिलेलं असणार आहे त्याच्याशी काय करायचं, कम्पेअर करायचं। त्याच्यानंतर जे काय तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरून कम्पेअर केल्यानंतर की फॉल्टी कॉम्पोनंट कुठला आहे तो डिसऑर्डर करायचा आणि त्याला रिप्लेस करायचं। ओके, लक्षात आलं आहे, बघा पहिल्यापासून सांगते मी तुम्हाला, कुठलं पहिलं फिजिकल डॅमेज आहे का ते चेक करायचं, ते चेक केल्यानंतर तुमचा कॉर्ड मेन्स कॉर्ड जो आहे तो कुठं डॅमेज आहे का चेक करायचं, कंटिन्युअसली सप्लाय होतो आहे की नाही चेक करायचं। देन टी व्ही सेट ड्राय नायलॉन ब्रश घेऊन ते क्लीन करायचा, कुठलं डेड ॲनिमल आहे का ते चेक करायचं, त्याच्यानंतर तुमचे सिम्पटम्स काय आहेत ते आयडेंटिफाय करायचे, जेणेकरून त्याच्यावरून तुम्हाला टी व्ही रिसिवरच्या कुठल्या एरियामध्ये फॉल्ट आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल। त्याच्यानंतर तुमचं कुठली वायर ओपन आहे का, ट्रॅक ओपन आहे का, कुठला कॉम्पोनंट ब्रोक झाला आहे का हे पहिला एक्झामिन करायचं। देन तसं असेल तर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व होईल तिथंच, जर तसं पण नाही आहे तर फ्यूज चेक करायची, फ्यूज पण प्रॉपर असेल तर नंतर काय करायचं, तुमचं रेझिस्टन्स चेक करायचं प्रत्येक ॲक्टिव्ह कॉम्पोनंटच्या इथं, ते पण प्रॉपर असेल तर नंतर काय करायचं, तुमचा टी व्ही टर्न ऑन करायचा आणि जे काय वोल्टेजेस आहेत आणि करंट आहेत अक्रॉस द कॉम्पोनंट ते तुम्ही चेक करणार। त्याच्यानंतर जे काही तुमचे स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरनी तुम्हाला जे काही डेटाशीटमध्ये दिलेलं असणार आहे ते, किंवा यूजर मॅन्युअल जे असणार त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज आणि तुमचं रेग्युलर तुमच्या आलेल्या इथल्या व्हॅल्यूज ॲक्च्युअलमधल्या, त्या दोघं काय करणार तुम्ही कम्पेअर करणार, त्याच्यावरून तुम्हाला फॉल्टी कॉम्पोनंट लक्षात येईल आणि तो काय करणार आहे, तुम्ही डिसऑल्डर करणार आणि त्याला रिप्लेस करणार विथ द न्यू कॉम्पोनंट, लक्षात येते। देन अल्टरनेट प्रोसिजर एक बघूया आपण काय ते, पहिला काय करायचं, ऑब्झर्व गिवन इक्विपमेंट विगरसली, देन सेकंड स्टेप इज दी क्लीन द इक्विपमेंट, म्हणजे तुमचा जो काय टी व्ही रिसिवर सेट आहे त्याला क्लीन करायचं। देन थर्ड काय, चेक द मेन्स कॉर्ड फॉर वियर अँड टियर, म्हणजे तुमचं काय करायचं, मेन्स कॉर्ड काय करायचा चेक करायचा। देन चेक द एक्सटर्नल नॉब फॉर वियर अँड टियर, म्हणजे एक्सटर्नल नॉब्स चेक करायचे। ओपन द सेट चेक फॉर बर्निंग स्मेल, म्हणजे तुमचं कुठं काय बर्न वगैरे झालं आहे का हे चेक करायचं बाय द बर्निंग स्मेल। चेक फॉर लाईव्ह इन्सेक्ट्स लिझार्ड कॉकरोच, म्हणजे तुमचे कुठले लाईव्ह इन्सेक्ट्स वगैरे त्याच्यात आहेत का, डेड ॲनिमल्स दॅट इज लिझार्ड कॉकरोच रॅट वगैरे असं। देन त्याचे जे काही इनसाईड वायरिंग आहे
ते चेक करायचं किंवा कुठलं डॅमेज झाला आहे का कंपोनंट, कुठला ब्रोक झाला आहे का, कुठलं पी सी बीचं ट्रॅक ओपन झालं आहे का हे चेक करायचं. देन नंतर काय करायचं, तुमचं टी व्ही सेट रिसिव्हर जो असणार आहे तो इनसाईड म्हणजे आतून तुम्ही काय करायचं त्याला क्लीन करायचा. देन फॉल्टी एरिया फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर म्हणजे पहिला सिम्पल म्हणजे टर्न ऑन तुमचा सप्लाय न करता तुम्ही पहिलं मल्टीमीटर यूज करून काय करायचं, फ्यूज जे काही रेजिस्टर्स आहेत ते सगळे चेक करायचे. त्याच्यानंतर तरी पण फॉल्ट फाइंड आउट नाही झाला तर सप्लाय ऑन करायचं आणि करस्पॉन्डिंग व्होल्टेज आणि करंट मेजर करायचं आणि तेच तुम्हाला सापडणार तिथं फॉल्ट स्टँडर्डशी कम्पेअर केल्यानंतर. आणि तो काय करायचा, रिप्लेस करायचा तुमचा फॉल्टी कंपोनंट. लक्षात आले टी व्ही रिसिव्हरचं वर्किंग म्हणजे ते कसं त्याला ट्रबल शूट करायचं ते तुम्हाला. देन उद्यापासून आपण काय करणार आहे, रिव्हिजन लेक्चर्स अरेंज करणार आहे. देन आय विल इन्फॉर्म यू द टायमिंग्स ऑल्सो. ओके, देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.